टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये बाहेर निघा, वाचा, चर्चा करा, ज्ञानाचं देवाणघेवाण करा, बौद्ध बना, बौद्ध लिहा, जिथे तिथे बौद्ध लिहा, बौद्ध व्हा, आचरणाने हे धम्म प्रबोधन देश विदेशात गेलं पाहिजे, गावा गावात गेलं पाहिजे, घरा घरात राहिलं पाहिजे। झोपलेल्यांना जागे करता येते, पण झोपे सोंग घेऊन जे आहेत ना झोपलेले, त्यांना जागे करता येत नाही। तेव्हा झोपेचा सोंग घेऊन राहू नका। हा आयुष्यामध्ये इंदुबाई भारसागळे यांच्याकडून धम्म प्रबोधनासाठी 50 रुपये आलेले आहेत, अत्यंत आभारी आहोत आम्ही। मेरा मंगल हो, तेरा मंगल हो, सबका मंगल हो। तर मी काय सांग, बुद्ध काय म्हणत होते, काय सांगत होतो मी, की सब पापस करण म्हणजे सब म्हणजे सर्व, पापस म्हणजे पाप, अकरण न करणे, कोणतेही पाप न करणे, सब पापस करण कोणतेही पाप न करणे। कुशलस्य उपसंपदा, कुशलस्य म्हणजे कुशल कर्म, कुशल म्हणजे उत्तम, चांगले, गुड, नाइस। कुशल उपसंपदा, कुशल कर्म संपादन करा, संग्रह करा म्हणजे वाढवा। कुशल उपसंपदा, सचित्त पर्योदपण, सचित्त चित्त शुद्ध करा, म्हणा करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। कोण म्हणे, तुका म्हणे, बुद्धाने शिकवलेलं आहे 2560 वर्षापूर्वी। सब पापस करण कुशलस्य उपसंपदा, सचित्त पर्योदपण, चित्ताची शुद्धता राखणे, चित्त शुद्ध करणे, सचित्त पर्योदपण, एतंग बुद्धान शासन, हीच बुद्धाची शिकवण आहे। तुम्हाला खंडीभर गोष्टी माहित नसतील, गळाभर गोष्टी माहित नसतील, पण या दोन गोष्टी, या दोन ओळी सगळ्यांना पाठांतर आहेत, आणि त्याचा अर्थ कणा कणात, मना मनात, हृदया हृदयात जतन करा। सर्व पापाचं निर्दालन करणे हे पाप न करणे, पण चांगल्या कार्याचं संपादन करणे, चांगले कार्य वाढवणे, मनाची शुद्धता राखणे, मन शुद्ध राखणे, हाच बुद्धाचा हे शिकवण आहे, उपदेश आहे। संपूर्ण जितक्या बुद्धा फिलॉसॉफी आहे त्या सगळ्या दोन ओळीमध्ये, फक्त दोन ओळीमध्ये। म्हणून बाबासाहेबांना बुद्ध आवडलेला आहे। कुणबी मराठे समाजातला तो गुरुजी कृष्णाजी अर्जुन केळुसकर, कुणबी समाजातला गुरुजी ज्याने बुद्ध चरित्र बाबासाहेबांना मॅट्रिक पास झाले म्हणून भेट दिला, सत्कार केला तेव्हा, आणि बाबासाहेबाला त्या भीमरावाला बुद्ध समजू लागला। बुद्धाकडे त्यांचं मन, त्यांचं मेंदू, त्यांचं शरीर धावत राहिले आणि बुद्धाकडे वाटचाल सुरू होती वयाच्या 17व्या वर्षापासून। आणि 1935 ते 56-20 वर्ष जगातला सगळ्या धर्माचा अभ्यास करत राहिले, पण एकच धर्म सापडला, ज्याला धम्म म्हणतात पाली भाषेमध्ये, पालीमध्ये धम्म, मराठीत धर्म, तो सुंदर बुद्ध। आणि बाबासाहेब काय म्हणाले माहिती आहे का, ज्यांना बुद्धाचा धर्म घ्यायचा आहे, दीक्षा घ्यायची, त्यांनी यायचं पांढरे कपडे घालून, माझी कोणा जबरदस्ती नाही, कुणाला या म्हणत नाही मी, ज्याची इच्छा असेल त्यांनी यावं। आणि काय चमत्कार झाला, सुमारे 5 लाख लोक एकाच वेळी शुभ्र कपड्यांमध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर एकत्र आले। जगाच्या इतिहासात अशी क्रांती झाली नाही, न भूतन भविष्यती, रक्ताचा थेंबही न सांडवता एका क्षणी सुमारे 5 लाख लोक धम्मात आले आणि भारत बौद्धमय झाला, भारत बौद्धमय झाला। बाबासाहेब म्हणाले मी भारत बौद्धमय करीन झालेला आहे। तुमच्या खिशात पैसे आहे, तिथं राजमुद्रा आहे, तिथं अशोक चक्र आहे, धम्म, हा बुद्धाचा धम्म तुमच्या खिशा खिशात, प्रत्येकाच्या देशातल्या 130 कोटी लोकांच्या घरात घरात बुद्धाचा धम्म आहे। तिरंग्यावर धम्म आहे, तिरंगी ध्वजावर धम्म आहे, अशोक चक्र आपला आहे, राष्ट्रपती बसतात दिल्लीत संसदेत, त्या राष्ट्रपती भवनामध्ये संसदेत अशोक चक्र आहे, धम्म चक्र प्रवर्तन आहे असं लिहिलेलं आहे। बाबासाहेबांनी हा भारत देश बौद्धमय करून दिलेला आहे। तुमचं आमचं काम आहे शुद्ध होणे, शुद्ध राहणे, अंधश्रद्धेतून बाहेर पडणे। अंधश्रद्धा भयंकर आहेत,
एवढी भीती, अरे रे 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 भयंकर भीती। या भीतीमुळे अतो नाक नुकसान होऊन राहिलंय। मंत्र नाही, तंत्र नाही, तरी नुसतं त्या मंत्राला भीतात, तंत्राला भीतात, भूताला भीतात, चमत्काराला भीतात आणि सत्या नाश करून राहिले। अरे मंत्राने मंत्राने मारणारा जगी नाही, जगी नाही। मंत्राने मंत्राने मारणारा जगी नाही, जगी नाही। मायेचा लाल नाही ते तो मी पाही, पैदा न झाला कधी हो मंत्राने मंत्राने मारणारा
सावित्री माता यांचे उपकार्याधीश्वर अनंत आहेत महिलांवर 130 कोटी पैकी अर्धे कोटी महिलांवर सावित्रीबाई फुलेंचे उपकार आहे। तर सावित्रीबाईचं एक शेवटचं गीत आम्ही या ठिकाणी गाणार आहोत आणि अथम प्रबोध आम्ही समाप्त करणार आहोत। तेव्हा आमचे आदरणीय सुविख्यात गायक कवी संगीतकार फैसारे सर एक सुंदर गीत सादर करणार आहेत। कोणी जाऊ नका, माझी विनंती आहे फैसारे सर सदर के मित्रों शॉर्टकट सावित्री गात शब्द शब्दा कड़े लक्ष दया लॉकडाउन मध्ये गाणं लिहिलं होतं त्याचा एकच अंतर सादर करतो आणि लगेच त्यालाच अटॅच करतो सावित्री पिक 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 शब्दाचं लक्ष द्यावं मजेदार गाणं आहे। अरे पहिले